सहायात्म विद्येचे करावया पणवेचे गोमटे काय शब्दाचे एक एक वाणू। मीही अनेक ग्रंथ वाचले, त्यांचा अभ्यास केला, पण जेवढं सोप्या शब्दात तू समजवून सांगतोस तसं सांगणं मलाही जमणार नाही। शब्द हेच धन, शब्द हीच संपत्ती, आणि त्या संपत्तीचा तू अधिपती आहेस ज्ञाना। यात माझं काहीच कौशल्य नाही, हे तर शारदा मातेचं वरदान आहे। तू एकटाच नाही, तुम्हा चौघ भावंडांवरच माता सरस्वतीचा वरदहस्त आहे। आपली वाणी म्हणजे देववाणीच बघा। माते, आपण या ग्रामाचे दिसत नाहीत। वय, मी आणि माझा धनी पुनवडीवरून आलोय, ज्ञानेश्वरांच्या निरूपणाला। आपल्या विद्वत्तेची कीर्ती इतकी ऐकली, आज त्याची प्रचिती झाली। दादा, आता इथेही तुझ्या निरूपणासाठी लोक दूरवरून येऊ लागलेत बरं। सारी त्या पांडुरंगाची इच्छा। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, के नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। बोला गोपाल कृष्ण भगवान की जय। आओ, ते आनंदी ग्राम म्हणते ते हेच ना। अर्थात आपण, म्या सधू आणि माझी बायको सगुना, आपण इथे कशासाठी आलात? ते ज्ञानेश्वर इथं गीता भाष्य करतानाचा अनुभव सांगताय। आओ, अमृतानुभव म्हणतात त्याला, अमृतानुभव। गीता भाष्य ऐकायचा योग काय आमच्या भाडी नव्हता, म्हणलं हे अमृतानुभव तरी ऐकावं। काय सुंदर नाव दिलंय हो। खरंच ज्ञानेश्वरांनी ऐकणं हे आमच्यासाठी अमृत अनुभवच असल। ग्राम जोशी, इकडे या। अगदी खरं बोलला, अगदी खरं बोललात हा। पण तो अनुभव घेण्यासाठी मोल आहे का तुमच्याकडे? मोल? अर्थात या जगात कोणतंही सुख विनामूल्य मिळत नाही, आणि ज्ञानेश्वरांच्या भाष्याची अनुभूती घ्यायची म्हणजे जीवनातलं परमोच्च सुख। पण त्या मानाने त्याचं मोल फारच कमी आहे। किती आहे? केवळ 2 सुवर्ण मुद्रा। 2 सुवर्ण मुद्रा? आम्ही हातावर पोट ठेवून जगणारी साधी माणसं, आम्ही कुठून आणायचे 2 सुवर्ण मुद्रा? इतर सारे अंटात। अर्थात अहो, तुमच्यासारखे कित्येक जण येतात हे निरूपण ऐकायला। त्यांच्या मनात ज्ञानेश्वरांना ऐकण्याची एवढी तीव्र इच्छा असते, अगदी काहीही करून ते 2 सुवर्ण मुद्रा मिळवतातच, आणि मग घेतात हे स्वर्गीय सुख। आमजनी काय बी ठाऊन होतो, आता कळलं ना? बघा काही होतंय का, नाही तर ते सुख तुमच्या दैवातच नव्हतं असं समजूयात। शांतम पापम, नाही का? चला हो। अहो, मला काय बी करून ऐकायचंय होते निरूपण। खर तर त्याचं मूल 2 काय, 200 सुवर्ण मुद्रा असते ना, त्या बी मी दिल्या असत, पण मला ऐकायचंय त्यांचं निरूपण। मला बी ऐकायचंय, बघू करू काहीतरी सोय। चल,
कोण आहात आपण आणि इथे कशासाठी येणं केलं? मी दशरथ आणि ही माझी बायको. आम्हाला चांगदेवांना भेटायचं होतं. या अशा पद्धतीने तेही स्वामी ध्यानावस्थेत असताना आज हे धारिष्ट केलं पुन्हा जर. अहो स्वामींच्या कृपा प्रसादामुळे आम्हाला पुत्र प्राप्ती झाली आहे, त्यामुळे आम्ही त्यांना भेट द्यायला आलोय. आळंदी ग्रामात विसोबा शास्त्री नावाचे गृहस्थ असतात. त्यांनीही स्वामींना सोन्याचं आमिष दाखवण्याचं यत्न केलं आणि त्यांच्यावर स्वामींचा महाप्रकोप झाला. त्यांचं दैव बलवत्तर म्हणून ते वाचले, नाहीतर त्यांनाही. मी काय सांगण्याचा प्रयत्न करतोय हे कळतंय ना तुम्हाला? हो, पण तरी ही भेट आपण त्यांना द्याच. माझ्या संयमाचा अंत पाहू नका. अखेरचं सांगतोय हे होणे नाही. मग मीही अखेरचं सांगतोय, जोपर्यंत हे होणे नाही तोपर्यंत आम्हीही इथून जाणे नाही. शिवोहम 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 शिवोहम. शिवम शिवम आमच्या साधनेत व्यत्यय आणायचं धारिष्ट तुम्ही केलंच कसं? स्वामी, मी यांना परोपरीने सांगण्याचा प्रयत्न करत होतो पण. क्षमा करा स्वामी, चूक झाली. शिवोहम 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 शिवोहम. स्वामी, आपल्या ऊर्जेचा प्रत्येक कण आम्हा शिष्यांसाठी अनमोल आहे. स्वामी, खर तर अपराध माझा झाला. मी त्या मानवांना आपली समाधी भंग होण्यापासून थांबवण्यात अयशस्वी झालो. स्वामी, आपण मला हवं ते शासन करू शकता, मी त्यासाठी सिद्ध आहे. नागेश्वरा, या अशा शुल्लक मानवांसाठी आम्ही तुला गवू शकत नाही हे तू जाणतोस. शिवोहम शिवोहम. स्वामी, हे अलंकार आणण्याच्या आगळीक करण्यावरून विसोबा शास्त्रींचं स्मरण झालं. त्यांनी सांगितलेल्या मुलाचा, ज्ञानेश्वराचा बिमोड करणार आहोत आम्ही. कस ते इष्ट वेळ आल्यावर कळेलच. आमचा घाव पहिला आणि अखेरचाही असणार आहे. शिवोहम शिवोहम शिवोहम. परमेश्वरा, आज पतूर मला जे जे हवं होतं ते सगळं मला मिळालंय, पण ज्ञानेश्वराचं निरूपण ऐकणं हे माझ्यासाठी लय लय मोठं पुण्याचं काम आहे. आणि ते करता यावं म्हणून मला किती बी मोठ्या पापाची शिक्षा भोगायला तयार आहे. देवा, क्षमा कर मला, क्षमा कर. पापी, पाखंडी, अधर्मी मानवा, कुठे फेडशील हे महापातक? शांतम पापम शांतम पापम. अरे प्रत्यक्ष परमेश्वराच्या अलंकारांचं चौर्य कर्म हे करण्याआधी तुझे हात झडून कसे गेले नाहीत म्हणतो मी. अहो नाही, तुला क्षमा नाही. स्वतःच्या पोटाची खळगी भरण्यासाठी इतक्या खालच्या थरावर जाणाऱ्या मानवाला जगण्याचा काही एक अधिकार नाही. नाही 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 नाही, आत्ताच्या आत्ता देवगिरी सम्राटांच्या कानावर घालतो ही तक्रार. हे चौर्य कर्म तुझं.
काय चोरी? अहो काय मती भ्रष्ट झाली का काय तुमची? आयुष्यात कधी धान्याचा एक कण चोरला नाही तुम्ही, आणि आता चोरी? ती भी देवाच्या अलंकाराची। शास्त्री मला क्षमा करा, म्या हे समज पोटाच्या भुकेपायी नाही तर मनाच्या भुकेपायी केलं। मला आणि माझ्या अस्तुरीला ज्ञानेश्वरांचं निरूपण ऐकायचं होतं, त्याचं मोल देता यावं म्हणून। म्हणून चोरी केली तुम्ही? शांतम पापम शांतम पापम। पाहिलं विसोबा शास्त्री, मी म्हणलं होतं एक दिवस हे होणार। त्या दानवासाठी मानव देवाच्या द्वारात चौर्य कर्म करणार। खरंय खरंय राम जोशी, पण मी म्हणतो हा सारा दोष या एकट्या माणसाचा नाही, यांच्यावर ही वेळ आणणाऱ्या त्या कारट्याचा आहे। नाही नाही असं नका बोलू। बोलणार वेशीपशी तुमच्या मनीचा भक्तिभाव पाहून आम्ही स्पष्टपणे काही बोललो नाही, पण आता बोलणार। तो कारटा लोकांना परमार्थाची शिकवण देतो, पण स्वतः मात्र स्वार्थानी आणि मोहानी मन डबडबलेलं आहे त्याच। अगदी तुमच्या अज्ञानाचा भाबडेपणाचा लाभ घेऊन पिळवणूक करतोय तुमची। स्वतःच पोट भरण्यासाठी अर्ध आयुष्य जे उपाशी पोटी राहिले त्यांना वाम मार्गाला लावू पाहतोय, आणि यात तुम्ही एकटे नाही आहात। तुमच्यासारखे अनेक आहेत जे या विषवल्लीच्या असे बळी पडले आणि त्यांच्या आयुष्याचा नरक झाला नरक। शांतम पाप। काय ग मुक्ती, काय झालं? दादा ही बघ ना सुवर्ण मुद्रा इथे अंगणात सापडली। आपल्या दारी सुवर्ण मुद्रा? हो ना, मलाही तेच कळत नाहीये इथे कशी आली असेल। दादा कुणाची राहिली तर नसेल ना इथे? ती कुणीतरी निरूपणाला आलं आणि नकळत पडून गेली मुद्रा। काय मुक्ती? काय नाही रे दादा, मातीवर माती टाकली। मातीवर माती? मुक्ती अगं सुवर्ण मुद्रा आहे ती, त्याच मोल खूप मोठ आहे। सोपान दादा, आज जरी ही सुवर्ण मुद्रा दिसत असली तरी एक दिवस तिची मातीच होणार आहे।
या सृष्टीतलं सारं काही नश्वर आहे मनुष्यासकट. तेव्हा अशा या सुवर्ण मुद्रा अलंकार यांची आसक्ती कशासाठी? हो ना दादा. खरंय मुक्ती, आपल्यासाठी खऱ्या सुवर्ण मुद्रा म्हणजे हे वृक्ष, त्यांची पानं आणि फुलं, जी निसर्ग देवता आपल्याला भरभरून देत असते. आणि या सृष्टीतले सारे जीव, पशु पक्षी कीटक नद्या झरे आणि गिरीपर्वत, हे खरे अलंकार. या साऱ्यांमुळे सृष्टी झळाळून निघते. त्या पांडुरंगाने आपल्याला दिठी दिली म्हणून आपण हे सारं पाहू शकतो, अनुभवू शकतो आणि या सौंदर्याचा आनंद घेऊ शकतो. आपल्याला या सुवर्ण मुद्रांची काहीच आवश्यकता नाही. तेच म्हणतोय आम्ही, आवश्यकताच काय या मोलाची. एकीकडे तो ज्ञाना स्वतःच्या बडबडीला ईश्वरी कार्य म्हणतो आणि त्याच्या मोबदल्यात तुमच्या सारख्या दीनांकडनं मोलाची अपेक्षा करतो. शांतम पापम, शांतम पापम. आवा अजून किती खोट बोलणार आहे इसोबा शास्त्री. सदेवा तोंडावर अन्यथा. काय चुकीचं बोलला होतो शास्त्री? हा, ज्ञानाला विरोध करायचा म्हणून अजून किती लोकांना त्रास देणार आहे तुम्ही? त्रास? अरे त्रास तर तुमची ती कार्टीज देत आहेत. स्वतःच्या शुल्लक मोहापायी त्या दीन दुबळ्यांना वाम मार्गाला लावतायत. बस, या पुढे लेकरांविषयी एक शब्द जरी वावगा उच्चारलात तरी या ग्रामातला तुमचा मान प्रतिष्ठा सारं काही विसरावं लागेल आम्हाला. अव देव धर्माचं रक्षण करतो म्हणता हा, आणि देवासारखे लेकरांवर असले आळ घेत वय. हे बघा शास्त्री, आम्ही शांत राहतो म्हणजे आम्ही काहीच करू शकत नाही असं समजू नका. दर वेळी ज्ञानाला विरोध करायचा म्हणून काहीतरी असत्य सांगता. पाहिलं मी सुभाष शास्त्री, आपल्यावर आरोप करण्यापर्यंत धारिष्ट आला यांच्या ठाई. ही माणसं त्या पोरांचं मोल चुकत करण्यासाठी चोऱ्या माऱ्या करू लागली आहेत. स्वतःच आयुष्य उद्ध्वस्त करून घ्यायला लागली आहेत. ग्रामाचं सुख ढासळायला लागलंय. ही पोरटी या ग्रामात नव्हती, तोवर सुख समाधान नांदत होत. ही परत आली आणि आपल्या सुखाला दृष्ट लागली. तुमचीच दृष्ट लागली आहे, त्यांची नाही. खरं आहे, अवघे विश्व त्या ज्ञानाला देव मानते. पैठण सारख्या धर्मपीठाचे न्यायशास्त्री त्याच्या पायावर माथा टेकवतात. या भुकाच्या कीर्तीपायी सोकावलाय तो कारटा. स्वतःच दारिद्र्य नष्ट करण्यासाठी या कीर्तीचाच वापर करू लागलाय. लुबाडतोय त्या गोर गरिबांना. नाही, ज्ञानाने असं कधी भी केलं नाही आणि आयुष्यात कधी करणार नाही. आम्हाला तुमच्याशी वाद घालण्याची इच्छा नाही. तेवढा वेळही नाही आमच्याकडे आणि तेवढी तुमची पात्रता देखील नाही. ठीक आहे, आमच्या शब्दावरती विश्वास नाही तुमचा हे समजू शकतो मी. स्वतःच्या डोळ्यांवर तरी विश्वास बसेल. म्हणजे? चला एका स्थळी नेतो तुम्हाला. तिथे तुम्हाला पाहायला मिळेल देवाचा मुखवटा लिहिलेल्या त्या कारट्याचं दानवी रूप. शांतम पापम, शांतम पापम. ग्राम जोशी, चला चला या. दादा, आपल्या लेखी या सुवर्ण मुद्रेचं मोल नाही हे खरंय, मात्र ज्याला ज्याची आवश्यकता असते ते मिळालं तर त्याचं जगणं अधिक सुकर होतं. तेव्हा भिवा दादा सारख्या कष्टाळू गरजवंताला जर का ही मुद्रा मिळाली
तर त्याचे कष्ट काही प्रमाणात का होईना पण कमी होतील असं मला वाटतं. खरंय सोपाना, त्याची रोजची जगण्याची भ्रांत सुटील. पुढील कित्येक मास त्याची रोजची नड भागेल. आपण ही सुवर्ण मुद्रा त्यालाच देऊया. हो भिवा दादा, अहो भिवा दादा, काय रे सोपाना, काय सहाय्य हवंय का माझं? सहाय्य नकोय, सहाय्य करायचंय.